कोरोना काळात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. मग ते टेस्टिंग किटचे असतील, कोरोना रुग्णाचे असतील, कोरोना बिलाचे असतील, असाच एक भ्रष्टाचार मनसेने उघड केलाय. ठाण्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट किटचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. रोजच बॉक्स वाटते काय ना, बोल आधीचे बॉक्स आहे. पण किट का असे भेटलं ते सगळे असतेच येत आणि हेच घालणार आहे ना. ठाणे महानगरपालिकेने ठाणेकरांसाठी 1,00,000 किट घेतल्या होत्या. त्या किट वापरल्या असं दाखवण्यासाठी व पुढील ऑर्डर देण्यासाठी ठाणे महानगरपालिका हे टेस्टिंग किट मोडून कचऱ्यात टाकत असल्याचा व्हिडिओ असल्याचं मनसेने म्हटलंय. असा प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याचा आरोप देखील मनसेने यावेळी केला आहे. नमस्कार, मी अविनाश जाधव. कोविडच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, परंतु आम्ही शांत होतो कारण काही ठराविक लोक भ्रष्टाचार करतात आणि जी लोक दिवस रात्र मेहनत करत होती, महापालिका कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, त्यांना मनोबल तुटू नये म्हणून माझ्यासारखे अनेक जण हा होणारा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने बघत होते. परंतु त्यानंतरही हे लोक थांबत नाही. ठाणे महानगरपालिकेने 1,00,000 अँटीजेन किट्स त्या ठाणेकरांसाठी घेतल्या की ते त्यांना मोफत सुविधा मिळेल. अतिशय चांगला उपक्रम होता, परंतु त्याचा आता पुढे होतंय काय तर त्या ज्या सगळ्या किट्स आहेत त्या दाखवण्यासाठी किंवा त्यातून नवीन ऑर्डर येण्यासाठी असावा. कारण जगभरात असं म्हटलं जातंय की दुसरी कोरोनाची लाट येणार आहे, अशा परिस्थितीत ठाणे महानगरपालिकेने मागवलेल्या 1,00,000 किट्स या रोज फोडल्या जातात आणि टाकून दिल्या जातात. तो एक किट 600 रुपयाला पडते, दर दिवशी जर 1,000 किट फोडल्या असतील तर महानगरपालिकेला 6,00,000 नुकसान होतं. तर या सगळ्याच्या बाबतीतला एक व्हिडिओ आज आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही म्हटलेल्या आहेत आणि या सगळ्याची टीएमसी आयुक्तांनी किती महिन्याभरात तुम्ही एकटत का 2-3 दिवसाचे ते रोजच बॉक्स वाटते काय ना, एक से तेच बोल आधीचे बॉक्स आहे. कारण की रोजचे बॉक्स रोज येत आहे ना, मग सगळे करून घ्यायला पाहिजे. रोज जो आला ना, मग एकच राहतो ना, मग कोणाची राहून जाणार. किती बोगस सरकार आहे ना आपली. म्हणून ते सोडून गेले संदीप दादा.